नमस्कार, मी ऐश्वर्या भालेराव, वज्रधारी न्यूज मध्ये आपलं स्वागत। पृथ्वीराज देशमुखांना विधान परिषदेची लॉटरी लागणार। कडेगाव तालुक्यात 3 आमदार आणि 1 जिल्हा परिषद अध्यक्ष असणार। सांगली भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांना विधान परिषदेची लॉटरी लागते। विधानसभेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या मृत्यूमुळे रिक्त झालेली जागेची निवडणूक लागली आहे। सदर जागेसाठी भाजपाच्या तिकिटावर पृथ्वीराज देशमुखांना उमेदवारी देण्यात आली आहे। देशमुखांचीच निवडून येण्याची शक्यता असल्याने कडेगाव तालुक्यात 3 आमदार होणार आहेत। विश्वजित कदम, मोहनराव कदम आणि आता पृथ्वीराज देशमुख असे 3 आमदार एकाच तालुक्यात असणार आहेत। तसेच संग्राम देशमुख यांच्या रूपाने 1 जिल्हा परिषद अध्यक्षही याच तालुक्यात आहेत। त्यामुळे एकाच तालुक्यात 3 आमदार व 1 जिल्हा परिषद असण्याचा बहुमान कडेगाव तालुक्याला मिळतोय। ही बाब कडेगाव तालुक्यासाठी गौरवास्पद आहेच, पण तालुक्याच्या विकासासाठीही महत्त्वाची आहे। पृथ्वीराज देशमुखांनी भाजपाचे काम निष्ठेने केले, त्या कामाची पोच पावती म्हणून त्यांना विधान परिषदेची आमदारकी मिळतीय। कालच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी खासदार संजय पाटलांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला होता। नंतर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे माघार घेत त्यांनी संजय पाटलांना पाठबळ दिले। संजय पाटलांच्यावर नाराज असलेले देशमुख मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर भलतेच खुश होते। त्या खुशीचे रहस्य विधान परिषदेच्या उमेदवारीने समोर आले। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं एक प्रशस्त घर असावं। तुमचं हेच स्वप्न पूर्ण करताय समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स। समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर। आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम। बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी। तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलती। आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, सेंट्रल स्कूल जवळ, पॉवर हाऊस रोड, विटा।